ऐक हो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे धोम धरण। हे धरण वाई तालुक्यातील धोम गावाजवळ आहे। धोम हे धरण वाई शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच हे धरण सातारा शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे। धोम हे धरण कृष्णा नदीवर बांधलेले आहे। धोम धरणाचे बांधकाम 1977 साली झाले। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये धोम धरणाचा 17वा क्रमांक येतो। धोम धरणाची उंची 50 मीटर म्हणजेच 160 फूट आहे। या धरणाची लांबी 2478 मीटर म्हणजेच 8130 फूट आहे। धोम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 13.50 TMC म्हणजेच 13500 दशलक्ष घनफूट इतकी आहे। धोम धरणाला 5 दरवाजे आहेत। या धरणापासून जवळच मांढरदेवी, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे आहेत। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।